सत्ता संघर्षाच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मी जनतेला एवढं सांगेल का, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी जाऊन सत्ता स्थापन केली. आम्ही कोणतीही चूक केली नाही. त्या ठिकाणी जो काही आमचे जे विरोधक होते त्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे. निश्चित लोकशाही मार्गाचा विचार जर केला तर निकाल हा काही जरी झालं तर आमच्या 16 आमदाराच्याच बाजूने त्या ठिकाणी लागणार आहे. कारण शेवटी पत्र दिल्यानंतर आम्ही त्या पत्राला सामोरेसुद्धा गेलो नाही आणि आमची कोणतीच चूक त्या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून निकाल आमच्या बाजूला लागणार आहे. तुम्ही पात्र राहणार की अपात्र यावर तुम्हाला काय वाटतं? 100% पात्र राहणार आहे. 100% 16 आमदार पात्र राहणार आहे. कारण आम्ही चूकच केली नाही. त्यांनी आम्हाला नोटीस दिली आणि व्हीप काढला असं ते म्हणता, परंतु त्या व्हीपच्या आधारे आम्ही चूक केलेली नाही किंवा विरोधात जाऊन कुठे मतदानसुद्धा केलेलं नाही. तुम्ही अपात्र झाल्यास पुढे काय करशाल? काही नाही, सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यासोबत आणि जनतेचं काम करण्यासाठी मी तितक्या जोमाने सज्ज राहणार आहे.